काय आता माऊलींच्या दर्शनाला लांब लचक लाईनी लागते, तेव्हा काय होतं? गावाच्या बाहेर कुठे काढलं? सिद्ध बेटामध्ये. का काढलं? समोर उभे असून. नीट लक्षात ठेवा. मग एक जर विकार आपल्यातले असतील तर आपण ते आपल्यातले विकार दुसऱ्यावर घालून बघतो. आपल्यातले विषय जर असतील तर आपल्याला वाटतं तोही तसाच आहे, तोही तसाच आहे, तोही विषयीच आहे, त्याची नजर सुद्धा वाईटच आहे. हे कुणाला दिसतं? ज्याची नजर वाईट आहे त्याला तसं दिसतं, ज्याची नजर चांगली आहे त्याला सर्व चांगलंच दिसतं. म्हणून चितबिलास गमती गमतीने सांगू का तुम्हाला, एका शब्दात सांगतो बरं का. तिथे म्हटलं जातं माया. काय सांगितलं जातं? मायावाद काय सांगतो? माया. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? एक काना काढून टाकला. मायाचं काय झालं? माय झाला चितबिलास. काय झालं? माया काढ. माय संपलं. बाई म्हटलं विकार आला, आई म्हटलं विकार संपला. माया म्हटलं बद्ध झाला, माय म्हटलं मुक्त झाला. नवे नवे माय म्हटल्यानंतर ती माय जवळ आणि तुला उचलून घेतलं. किती फरक पडला तो बघा. म्हणून लक्षात ठेवा, हे विषयाचा अद्वैत असल्या कारणाने सर्व कर्मामध्ये त्याला दुसरं काही दिसतच नाही. आणि प्रेमी भक्त याचं ईश्वर अद्वैत आहे. आता इथे ईश्वर माया उपाधी चैतन्य नाही, नीट लक्षात ठेवून ऐका. हां, इथे कृष्णाला त्यांनी पूर्ण ब्रह्म मानलंय, उपाधी नाही बरं का. आम्ही वारकरी सुद्धा तेच म्हणतो. पंढरपूरला गेल्यानंतर हा जो कृष्ण तिथे पांडुरंगाच्या रूपाने उभा राहिलाय, आम्ही काय म्हणतो? अजिम्या ब्रह्म पाहिले, आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा विटेवरी. आत्मा ब्रह्म जवळजवळचे शब्द. काय म्हटलं मी? आत्मा कसा आहे? आत्म्याची व्याख्या काय? निर्गुण निराकार म्हणजे श्रेष्ठ. सगुण साकार झालं की खालच्या लेवलला आलं. मग असा जो निर्गुण निराकार परमात्मा, त्याची व्याख्या करताना हागे पहा विटे उभा सच्चिदानंदाचा गाभा. ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे, हा सच्चिदानंदाचा गाभा आहे. लक्षात ठेवा, इथे व्याख्या बदलल्या. जी कृष्णाला पूर्ण ब्रह्म मानतात आणि या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तो माया उपाधी चैतन्य ईश्वर. मग प्रेमी प्रेमी काय करतो? ईश्वरा ईश्वराद्वैत असल्यामुळे भक्ताला प्रियतम परमात्माला सोडून दुसरं काही दिसतच नाही. प्रियतम परमात्म्याला सोडून त्याला दुसरं काही दिसतच नाही. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले. ज्या ज्या ठिकाणी बघावं त्या ठिकाणी त्या प्रियतम भक्ताला परमात्माच दिसतो, त्याला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि परमात्म्याशिवाय दुसरं काही दिसत नाही म्हणून विकार वाटण्याचं काही कारण नाही. माझं बोलणं कळलं का? ज्ञान्याला सगळं ज्ञानरूप दिसतं, विषयाला सगळं विषयरूप दिसतं, आणि प्रेमी भक्ताला असं वाटतं जिथे जिथे कोणी आहे. बघा, ज्ञान्याला दिसतं पण त्याला असं वाटतं हे सगळं ब्रह्मरूप आहे, हा म्हणतो सगळं कृष्णरूप आहे बरं का. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी याचं सगळ्याचं एकाचं उत्तर दिलं. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अनुमानेना अनुमानेना जया श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा भाग असा आहे की प्रेमी भक्त जो आहे त्याला सर्व ठिकाणी कोण दिसतो? कृष्ण परमात्मा दिसतो, दुसरं काही दिसत नाही. हरि येथे रे हरि तेथे रे, हरी वाचोनी न दिसे रिते रे. पण ते निर्गुण निराकार ब्रह्म नाही तर सगुण साकार ब्रह्म. सर्वामध्ये त्याला सगुण साकार ब्रह्माचं दर्शन होतं. हेच तर कृष्ण चरित्राचं आणि गोकुळ चरित्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणून कमी लेखू नका. बाराव्या अध्यायामध्ये सुद्धा विश्वरूप दर्शन जेव्हा घडवलं अर्जुनाला, घडवल्यानंतर विश्वरूप दर्शन त्याला ते काही पचलं नाही, पचलं नाही. पचलं नाही म्हटल्यानंतर देवाने त्याला नावं ठेवलं, तू गावंड्यास. अरे, जे कुणाला दाखवलं नाही ते तुला दाखवलं, ठीक आहे म्हणाले, दाखवला असशील, पण मला पटलं नाही त्याला काय करतोस बरं का. एका बाळाची आई जवळ नव्हती,
म्हणून त्या बाळाच्या आईपेक्षा सुंदर शेजारची मावशी होती. माझं बोलणं समजतंय का? त्या बाळाची आई होती ती काळी सावळी होती, शेजारची मावशी गोरी पान चांगली होती. मग ते म्हणले, आओ जरा मावशी जरा या त्याला घ्या. ती मावशी जवळ आली बघितल्यावर ती जास्ती बोकड पसरायला लागलं. तो म्हणतोय, अरे बघ तुझ्या आईपेक्षा सुंदर आहे. ते म्हणले, तुला असेल मला आईच पाहिजे. लक्षात आलं का? मला कोण पाहिजे? मला तो रंग कळत नाहीस, तू मोठा आहेस म्हणून तुला रंग कळतो. मला रंग कळत नाही, मला श्रीरंग कळतो. मला ध्यास कुणाचा आहे? ती काळी आहे का गोरी आहे का उंच आहे का नकटी आहे हे मला नको आहे. बरं का? मला माझी आई पाहिजे. तसं भक्त आहे तो म्हणतो, मला दुसरं काही दिसत नाही, मला माझा कृष्ण सखा भेटवा. तो सर्वामध्ये आहे हा वेदांत नको, तो सर्व व्यापी आहे हे विचार नको, तो सर्व ठिकाणी आहे हेही आम्हाला कळतं, तसं नको. सर्व ठिकाणी जरी असला तरी प्रत्यक्ष आम्हाला कसा पाहिजे? देहुडा आचरण म्हणून आमच्या समोर रूप पाहिजे. लक्षात ठेवा, फार सुंदर तऱ्हेने एक विषय तुमच्या पुढे मांडलेला आहे. ह्याच्यातला अध्यात्म सुद्धा समजण्याकरता की ह्या गोपिकांची प्रतिती काय आहे, काय आहे विशेष, बरं का? त्यांना अहंकार कसा झाला माहिती आहे का तुम्हाला? गोपिकांना हा अनंतकोट ब्रह्मांड नायक, सर्व सौंदर्य त्याच्यात प्रगट झालं होतं, विश्वातलं सगळं सौंदर्य त्याच्यात होतं, बरं का? हो, अतिशय सुंदर. आणि मग इतकं सौंदर्यशाली परमात्मा आणि त्यांच्या अधीन झाला. त्यांच्या अधीन झाल्यानंतर मग त्यांनी म्हटलं की त्यांनी नाचावं, हातात हात घेतलं की नाचावं, बरं, खांद्यावर हात ठेव म्हटलं की ठेवावं, भोवती माझ्या प्रदक्षिणा घाल म्हटलं की घालावं. त्यांना असं वाटलं की एवढा मोठा आमच्या भोवती राहतोय, त्या अर्थी आम्ही सुद्धा तशाच सुंदर आहोत. झाली भानगड. कुठे झाली भानगड? हा, उगीच नाही तो आमच्याकडे येत. काय तो विठो सुंदरा सुंदर, रूप लावण्या लावण्य, हे जरी सत्य आहे, कृष्ण इतका जरी सुंदर आहे, तर ज्या अर्थी तो आमच्या मागे लागलाय, ज्या अर्थी आम्ही सुद्धा तशात असलो आणि तशात असलो माझ्या बरोबर झाला गुप्त तिथेच. एक लक्षात ठेवा, तुमच्यातला अहंकार जागृत झाला की देव मागे सरतो. तो म्हणतो, आता माझं काही काम नाहीये, याच्या अहंकाराने याचं काम होईल. मी बर हो, मग पुढे होऊन देतो जा मी पुढे. काय काय करायचं? हो हो पुढे काय? आणि त्याच्या मागे मागे चाललं की तो काळजी करायचं काही कारण नाही आहे. हा, त्याला पुढचा धोका माहिती आहे, बरं का? आईच्या बरोबर मूल चाललं की तिला माहिती असतं की पुढचा खड्डा मोठा आहे, पडला तर पडेल, तिथेच उचलून घेते. आता याचा सर्वव्यापी ब्रह्म म्हटलं तर खड्ड्यात पडलं तरी ब्रह्मातच पडलं. काय म्हटलं मी? सर्वव्यापी परमात्मा आहे, मग खड्ड्यात पडला तो कुठे पडला? लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. म्हणून कृष्ण लीला अलग लक्षात, इथे माधुर्य रसाला प्राधान्य आहे, ऐश्वर रसाला इथे प्राधान्य नाही आहे, इथे माधुर्य रस आहे. आणि माधुर्य रसाचा विचार करताना त्या अंगानेच विचार करावा लागतो. माधुर्य रसाचा विचार करताना एक मुख्य मुद्दा लक्षात ठेवावा लागतो. वेदांत सांगताना असं सांगावं लागतं की जीव परतंत्र आहे आणि ईश्वर स्वतंत्र आहे. आणि दिसतं जगतामध्ये आपली परतंत्रता आपल्याला माहितीच आहे ना. जीव तर परतंत्रच आहे, काय त्याला करता येतं? हा वेदांताचा विचार झाला की जीव परतंत्र, ईश्वर स्वतंत्र. आणि भक्तीच्या प्रांगणामध्ये आल्यानंतर भक्त हा स्वतंत्र आहे आणि ईश्वर हा परतंत्र आहे. म्हणून चाली नारायणा घाली दंडवत आपुल्या कल्याणा लागोनिया. काय मजा आहे, वा अभंग मजेशीर आहे. नाही तुकाराम महाराज म्हणताय, चाली नारायणा घाली दंडवत. म्हणलं काय भानगड आहे?
अरे तुझं कल्याण व्हावं असेल तर आम्हाला दंडवत घाल. ते म्हणले एवढं तुमच्यात काय आहे? अरे काय आहे म्हणून काय म्हणतोस, आम्ही कीर्तन करून तुला जागृत ठेवला. आम्ही जर तुझं कीर्तन केलं नसतं तर गावात तुला कुणी तसं मानायला तयार? आम्हीच रोज कीर्तन करून सांगतो हो. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, डोळे तुम्ही घ्या रे सुख. अरे आम्ही सांगतो. देव सुद्धा म्हणला बरोबर आहे, तुकाराम महाराज सुद्धा मोठे गमतीचे आहेत बरं का. ते म्हणाले कुमुदिनी काय जाणे तो परिमळ. अरे तुझं जे नाम आहे ते आमच्याजवळ आहे म्हणून सगळे हे घडत आहे, त्याला त्याच्या नामाचा महिमा माहिती नाही. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगीत असे, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणू. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. देवा तुझ्या नावाचा महिमा काय तो तुला कळत नाही, तो कळण्याकरता तुला आमच्याकडेच यावं लागतं. तेव्हा त्या गोपिकांना एवढा वश झाल्यानंतर त्यांना असं वाटलं आपण सुद्धा कोणतरी असे तसे राय झालं. एवढं म्हटल्यावर तो गुप्त झाला. एक सांगू का, वियोगाशिवाय संयोगाचं महत्व कळत नाही. काय म्हटलं मी, वियोगाशिवाय संयोगाचं महत्व कळत नाही. तेव्हा देवाला दाखवायचं होतं की संयोग काय आहे आणि वियोग काय आहे. माणूस आपल्याहून लांब गेल्याशिवाय त्याच्या जवळिकेचं महत्व कळत नाही. कळलं का? हा, एवढंच लक्षात ठेवा म्हणजे खूप झालं. म्हणून माणसं जवळ असताना त्याचा अनादर करू नये, त्याचं कौतुक करावं, त्याच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलावे. नाही बोलता आलं प्रेमाने तर तोंड तरी बंद ठेवावं. नाही का, काय म्हटलं मी, नाही बोलता आलं तर जरा आणखीन कडू बोलू का, जरा थोबाड बंद ठेवा ना. नाही बोलता आलं तर नका बोलू, पण वाकडं बोलून खराब का करताय? मागे गोष्ट सांगितली होती ना, ये शेला किसके लिए बनाया, तेरा दफन के लिए. माहिती आहे ना तुम्हाला? नाही म्हणजे पुन्हा सांगायची पाळी आली का? आहे का भानगड? अहो एक असा मुस्लिम राज्य होतं आणि एक शेला विणणारा होता फार सुंदर. असा शेला त्याने विणला, असा शेला त्याने विणला, पण ते घ्यायला गिरायक नव्हतं, पण तोंडात अतिशय वाईट, इतकं वाईट तोंड की माणसं 10 फूट ती तिकडे बघितले की ह्या फुटपाथ बदलून घेऊन गेले. असे तुम्हाला भेटतच असतील की काय तोटा आहे का अशा माणसा. अशी माणसं असतात ती शिवीशिवाय बोलतच नाहीत. काय भाग्यवान आहे, म्हणजे शिवीशिवाय दुसऱ्या त्यांच्या तोंडाला काही शिवत नाही. अरे काही शिवलं तर सुद्धा ते लांब रिबाउंड होतं, त्याला कळतं की ही जीव आपली नाही. अवघड आहे एकंदर सगळं. झालं बाबा, मग त्याला सांगितलं म्हणे एवढा शेला तू केलायस, हा शेलाचे गिराईक फक्त राजा आहे. पण म्हणले तुझं तोंड वेड वाकडाय काय बोललास तर. मग त्याने काय केलं माहिती आहे का? थोडक्यात सांगतो. रोज आपलं 3 ठेवलं, एका तूप, एकात साखर, एकात मध गुळाचं पाणी, आणि 5-5 मिनिटांनी आणि पुन्हा असं लावल्यावर म्हणायचं बाई गोड बोल बर का, बाई गोड बोल बर का. राजाला भेटायला जायचंय, बाई गोड बोल बर का. चला आता जास्ती सांगत नाही, वाढवत नाही. विषय दुसरा आहे पण आता सांगायला पाहिजे, दृष्टी सांगायला पाहिजे ना कशी असते ती. झालं गेले राजा पुढे, मग तो मध्यस्थ होता, तो शेला दाखवला असा, बघितल्यावर इतके खुश राजा सुद्धा बघून म्हणाला अरे हमें मालूम नहीं था की इतके बडे बडे कलाकार हमारे यहां रहते हैं. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मग आता प्रधानाला विचारलं, बाबा विचार त्याला कशा करता केलंय. अहो म्हणे सरकार तुम्हाला. अरे पण विचार म्हणे काय, काय आपल्याला काही हिसकून बिसकून घ्यायचं आहे का? अरे त्यांनी 5,000 किंमत सांगितली, आपण 10,000 देऊ. अशा कलाकार आपल्याला जांभळायला पाहिजेत, फक्त त्याला विचार तरी. त्याने आपल्या घरच्या करता गेला असेल, बायको करता, कारण मला अवघड जाईल. अहो कोण कोणाकरता काय करतं काही सांगता येतं काय? त्याला विचार तर म्हणे कशी काय केली आहे बनाया. तर विचारले भाई साहब आपने जो बनाया
ऐसा हमने जिंदगी में देखे नहीं। हमारे दरबार में बहुत ही बढ़िया बढ़िया शेला है, मगर ऐसा नहीं। काय के लिए बनाया, काय तुम्हाला सांगू, आता काय सांगू तुम्हाला। आयुष्य 6 महिने ते गेलं, पण इतक्या वर्षाची सवय, 60 वर्षाची सवय 6 महिन्यात कशी जायची, फटकन बंदुकीसारखं वापर गेलं। सरकार आपके दफन के लिए। म्हणजे जेव्हा शेवटी तुझी प्रियतरात्रा निघेल, तेव्हा जे वर्षाला घालतात ना त्याच्या काय काय आता काय झालं असेल पुढचं ते तुम्ही कल्पना करा। की सत्कार राहिला बाजूला, तो शेला जमा झाला, आणि शेवटी काय घडलं असेल ते मला माहिती नाही, बघून घ्या। म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, गोड नाही बोलता आलं तर बोलू नका, निदान कटू तरी बोलू नका, कटू तरी बोलू नका। आलं का लक्षात हे सगळं जीवनाचं तंत्र, कृष्णचरित्र एकात एक गुंफलेलं आहे। एक आमचे आप्पा महाराज फार सुंदर बोलायचे, त्यांना एकाने विचारलं कृष्णचरित्र म्हणजे काय, ते म्हणाले कृष्णचरित्र म्हणजे जीवनचरित्र। कारण कर्मरूपाने जी सत्ता प्रकट होते तो कृष्ण, मग कर्माचं प्रसरण नामे जीवन, कर्माची वाहणी नामे जीवन, मग कृष्णचरित्र म्हणजे काय तर जीवनचरित्र। लक्षात ठेवा की अशा या अवस्थेमध्ये तो परतंत्र होतो, तो उगीच होत नाही प्रेमाने। परतंत्र का होतो, बाल पालवी घाली पिळा तेने बापुरा आहे थोकला, तरी तो काय निर्वळू झाला, निर्वळू झाला नाही प्रेमे बोलला। कशामुळे बोलला, प्रेमाने। आणि असा तो एकदम गुप्त झाला, गुप्त झाल्यानंतर आता काय करावं, सगळ्या रडतायत, सगळ्या ओरडतायत, अरे कृष्णा अरे कृष्णा अरे कृष्णा, अरे आम्हाला सोडून का गेलास, का गेलास ते त्याला विचारायचं कारण नाही आहे, तुमचं तुम्ही कारण शोधा। आणि मग मी आपल्याला काल सांगितलं, तिथे ज्ञानेश्वर महाराज होते, नामदेवराय होते, सगळे संत होते, नाथ बाबा सुद्धा होते। आणि काल आपल्याला एक विरहिणी गाऊन दाखवली, त्याच्या पुढे असं म्हटलंय, जीविचिया जीवा जीविचिया जीवा, प्रेम भावाचिया भावा प्रेम भावाचिया भावा, तुझ वाचोनी केशवा अनुनावडे, जीवे अनुसरलिये जीवे अनुसरलिये, अजूनी का नये अजूनी का नये, वेगी आणावा तो सये प्राण माझा, वेगळी आणावा तो। काय म्हणतायत विरेणी मधून, ही या गोपीचं नाव आहे ज्ञानाबाई, या गवळणीचं नाव काय आहे, जीवीची आजीवा जीवीची आजीवा। अरे कान्हू तू कोण आहेस, जीवीची आजीवा जीवीची आजीवा, जीव आहे म्हणून तुम्ही मी जिवंत आहोत, पण जीवाचा जीव कृष्ण आहे। काय सांगतायत तुम्ही, मी जिवंत काय, जीव आहे म्हणून आपण म्हणतो ना जीव गेला, बरोबर आहे ना। इथे कोण आहे कृष्ण, जीवीची आजीवा जीवीची आजीवा। पुढचं आहे का, नुसता जीवीचा जीव आहे का, नाही तर प्रेम भावाची आभावा प्रेम भावाची आभावा। ओ पुष्कळ म्हणजे आपल्या जवळ येतात, आपल्या नडीची असतील असतील, पण प्रेमातले आहेत का हा महत्वाचा भाग आहे, नाही का। ओ एक सांगू का, प्रेम म्हणजे काही देवणघेवण नाही, त्याने केलं म्हणून मी केलं आणि मी केलं म्हणून त्याने केलं असं नव्हे। म्हणजे हे काय झालं, व्यवहार झाला, त्या लग्नातले आहेर असतात ना, पुष्कळशीची नोंद असते, अमक्या तमक्याचं एक लुगडं एक हे चांदीचा ग्लास, ती डायरी काढली जाते, हां असा आहे वय, काय लिहिले लुगड्याची साधारण किंमत 500, आपलं 1000 करून टाकान मोकळा, माझं बोलणं कळलं का, हे असं आहे। घेणं देणं आहे तिथे व्यवहार म्हणा, आणि जे आयुष्यभर देत राहतं दुसऱ्याला त्याला प्रेम म्हणावं।
देत राहतं ते प्रेम म्हणावं हे समजून घ्या. नाही तर तुम्ही ते 25 रुपयाची तिकीट काढून बघायला जाता तर मला वाटत असेल ते प्रेम आहे, शक्यता आहे. मी कशाला नाही म्हणू, मी कशाला नाही म्हणू असं 25 रुपयात आणि 100 रुपयात जर प्रेम बघता आलं असतं तर पुष्कळच बरं झालं असतं. पण नाही ना, तसं जे तिथे करतायत ना त्यांचं सुद्धा नाही. काय, मी एक 40-41 वर्षापूर्वी एका नाटकाला गेलो आणि असा त्याच्यामध्ये ते प्रेमाचं सीन होता, विसरलो मी. आज मग मला बघून सुद्धा, मी स्वभाव तर जरा भाविक माणूस आहे, ते बघताना माझ्यासोबत डोळ्याला धार आली. मी म्हटलं काय प्रेम आहे, मी त्याच्यात अडकलो ना. मग म्हटलं ह्या दोघाला जाऊन विंगमध्ये भेटावं. मग मी गेलो तिथे, म्हटलं काय वा तुमच्या दोघांचं प्रेम. तोही माझ्याकडे डोळे वाटून बघू लागला आणि ती डोळे वाटून बघू लागला. तुम्ही कोण कोणाबद्दल बोलताय, म्हटलं तुमच्या दोघांचं काही संबंध नाही. म्हटलं ते नाटक होतं, तिचा नवरा बाहेर उभा आहे, माझी बायको गाडीत बसली आहे. उशीर झाला म्हणून तो बघा तिचा नवरा उभा आहे, काही संबंध नाही. ही 200 रुपये